गळल्यासारखं वाटतंय ना, असं अचानकपणे ओझ कमी झाल्यासारखं वाटतंय डोक्यावरच. 2 वर्ष सतत काही ना काहीतरी चालूच आहे घरात. अहो, तुमच्याशी बोलतेय मी. तुम्ही काय करताय? ओ, सकाळी करा व्यायाम. मी काय वेळ आहे का? कान करून कोणी व्यायाम करत का? शिक्षा भोगतोय. ही गरज नाहीये ना त्याची. कोणा कशी गरज नाहीये? मी तुझ्याशी जे काही वागलोय ना, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, हे त्या दिवशी मी असं भसकन तुझ्या अंगावर आलो, मला गिल्टी वाटतंय आणि त्याची शिक्षा भोगतोय मी आता. काही गरज नाहीये, झालं ना आता. आपण म्हणालो एकमेकांना सॉरी आणि मी माफ केलंय तुम्हाला. अगं पण मी स्वतःला माफ करू शकत नाहीये ना अजूनही. प्लीज मला शिक्षा घेऊ दे. राहू दे ना. मी यार हे ना मला बोर होतंय. ही काही फार भारी शिक्षा नाही, मी असा एक शिक्षा झाल्याचा फील येत नाही, काय करू. हा कोंबडा होतो. कोंबडा? बापरे, बोर होतोय म्हणून कोंबडा होणार? मग बांग पण द्या. काय करताय तुम्ही? कशाला जमणार आहे का तुम्हाला? पोटामुळे नाही जमणार. उठा उठा. थांब थांब, अडकलो अडकलो. अडकलं ना? हा जमतय? नाही जमत आपल्याला. पोट वाढलंय की नाही ते होईल कमी. मला आता शिक्षा हवी. मी शिक्षा म्हणून घरातले सगळे फॅन पुसून टाकतो, कपडे धुतो, भांडी घासतो, धुतलेले कपडे वाळत घालतो. काही गरज नाही हे सगळं करायची. माझं ऐका, ऐकडे बस. तू काय तुमच्या एकट्याची नव्हती, माझी सुद्धा होती आणि आपण दोघांनी मान्य केलंय ना ते. मग झालं की आता सॉरी म्हणालो आपण एकमेकांना. आता शिक्षा बघायची काहीच गरज नाही. झोपा आता. मला पण खरंच खूप झोप आहे. परमा, याला हिलिंग प्रोसेस म्हणतात. हिलिंग प्रोसेस म्हणजे? म्हणजे आता आपण 2 वर्ष या स्ट्रेसमध्येच जगलो आहोत. रोज रात्री झोपतानाही आपल्याला टेन्शन यायचं, उठतानाही टेन्शनमध्येच उठायचो की ती रेवा घराबाहेर केव्हा जाईल, आणखीन काय त्रास देईल, ह्याचाच आपण सतत विचार करायचो. आता फायनली ती निगेटिव्हिटी घराबाहेर गेलेली आहे, तर मग आपल्या शरीराला शांत निवांत झोपेची गरज आहे. आपल्या शरीराला गरज आहे ह्या, आपल्या शरीराला या हिलिंग प्रोसेसची गरज आहे. तुम्हाला पण आहे झोपात. पण त्याआधी शिक्षा. मला काहीतरी शिक्षा दे यार, प्लीज. माझ्या समाधानासाठी मला शिक्षा दे. शिक्षा हवी आहे तुम्हाला? ठीक. मी सांगेन ते करायला. असंच बसल्या बसल्या तरी असं नाही, मला बोलू द्याल तुम्ही. बोल. डोळे बंद करा. ओहो, ओके. हा पांघरुण, काय करतेस तू? काय काय चाललंय? रमा, कस गोड दिसतोय ग माझ्या दाढीवाला बाळ. बघायचं तुम्हाला? हो, डोळे उघडू. उघडू का? उघडा. ये काय केलंस तू माझं? ओढ दिसतायत. हे काय केलंस तू माझं? हा हे काय आहे? तू उपर घातलंस? यापेक्षा 100 उठापाशा परवडल्या असत्या मला. काय गोड दिसतंय त्याच? काय करू मी? काय नाही, गोड दिसतंय.